आज संध्याकाळी पुन्हा देवाच्या पवित्र वचनाकडे जाण्याच्या अगोदर येशे चर्च नंदुरबार शहरोन आणि दुधळे शिवार आपलं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. यावेळेस आम्ही गीत नंबर 49 गाणार आहोत, विजय संगीत मधून गीत नंबर 49. Oh,
पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद देतो. आज सायंकाळी यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे त्यांचे नाव आहे रुबेन लवणे आणि विनम्र चोपडे. आपल्या दोघांनाही वाढदिवसाच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शुभेच्छा. देव तुमचं आयुष्य आशीर्वादित करो. आजच्या पवित्र मननाकडे जाण्याच्या अगोदर आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. मी विनंती करतो की माननीय रेव्हरेंट अनुप पाळक पुढे येतील आणि ते प्रार्थना करतील. प्रार्थना करूया. दयाळू आमच्या प्रभू, मंदक्रोध आणि दयामयश आमच्या पित्या, आजच्या या सायंकाळी आम्ही सर्व मिळून तुझी स्तुती गातो. जे गीत आम्ही गायलं त्या गीताचा आशय घेत आम्ही तुझ्या चरणापाशी गीत गात येतो. प्रिय प्रभू, आजच्या सायंकाळच्या पवित्र वचनाच्या मननासाठी, तुझ्या प्रिय दासासाठी आज पवित्र वचनाची सेवा करीत असताना रेव्हरंट एल पी वळवी पाळक साहेब यांचं तू सहाय्य करता हो. त्यांच्या करवी प्रभू तू आम्हाशी बोल. जे तू त्यांना सुचवलेलं आहे प्रभू, ते बोलण्यासाठी लागणारी शक्ती, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपल्या स्वर्गीय भांडारातून कर आणि वचनाप्रमाणे जीवन जगण्यास आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा लाभू दे. आज विशेषतः रुबेन लवणे आणि विनम्र चोपडे या प्रिय लेकरांसाठी धन्यवाद देऊन प्रार्थना करतो. आजचा त्यांचा वाढदिवस देवबापा आशीर्वादाचा कर व त्यांचं बालजीवन तुझ्या गौरवासाठी असू दे. या प्रिय तरुणांना तुझी शक्ती, तुझी कृपा लाभू दे. आमची प्रार्थना आहे येणारं वर्ष या प्रिय लेकरांसाठी समृद्धीचं, आनंदाचं असू दे. त्यांच्या मातापित्यांना विशेष तुझी शक्ती, तुझी कृपा दे. आणि हा जो आनंद त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या प्रिय कुटुंबात दिलेला आहे तो तू त्यांच्यासाठी आशीर्वादाचा असा कर. आज दिवसभरातल्या सर्व कामांसाठी आभार मानित या सायंकाळी सर्व कामांचा दे बाप्पा गोषवारा करीत आभार आणि उपकार स्तुती करीत प्रभू आम्ही या सायंकाळी पवित्र वचनाच्या मनन चिंतनासाठी सज्ज झालेलो आहोत. आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणाशी तू बोल आणि तुझ्या प्रियदासा करवी तुझा निरोप आम्हाला कळीव. संपूर्ण सभेचा ताबा तू घे परमेश्वर पित्या आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आज पुन्हा एकदा आपलं अमूल्य वेळ प्रभूला देऊ या उपास आणि दुःख सहनाच्या दिवसामध्ये आपण प्रार्थनेमध्ये आहात म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो. यावेळेस मी विनंती करतो की माननीय रेव्हरंट एल पी वळवी पुढे येतील आणि प्रभूच्या वचनाची ते सेवा करतील. आजच्या मननासाठी लुकाचं शुभवर्तमान अध्याय 14 आणि 15-24 ही वचने आपण वाचूया. मग त्यांच्याबरोबर भोजनास बसलेल्यापैकी कोणा एकाने या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य. त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने सायंकाळची मोठी जेवणावळ केली तेव्हा पुष्कळास आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असे निमंत्रितास सांगावयास त्याने आपल्या एका दासाला पाठवले. तेव्हा सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलांच्या 5 जोड्या विकत घेतल्या आहे, त्या मी तपासायला जातो. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. आणखी एक जण मला म्हणाला, मी लग्न केले आहे म्हणून माझे येणे होत नाही. मग त्या दासाने येऊन आपल्या धण्याला हे वर्तमान सांगितले तेव्हा घरधेण्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यात गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्री, व्यंग, आंधळे, लंगळे व लंगळे यास घेऊन ये. दास म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे.
तरी अद्याप जागा आहे. धनी दासाला म्हणाला, माझे घर भरून जाय म्हणून सडकावर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये, कारण मी तुम्हा सांगतो की त्या आमंत्रितापैकी माणसापैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वशक्तिमान स्वर्गीय प्रेमळ प्रभू, आजच्या सायंकाळी प्रभू आम्ही तुझ्या वचनाकडे मनन चिंतन करीत असताना तुझी स्वर्गीय कृपा दयादृष्टी तू माझ्यावर, वचन ऐकणारे प्रत्येकावर प्रभू तू होऊ दे, यासाठी की तुझ्या वचनातलं सत्य प्रभू आम्हाला समजावं कळावं आणि त्या वचनाच्या सत्याच्या सामर्थ्याने आमच्या जीवनासाठी ते फार मोठं सामर्थ्य असं प्रगट केलं जावं. आजच्या वचनासाठी तुझी कृपा तुझ्या दासाला पुरीव ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या ठिकाणी आम्ही पाहतो की या दृष्टांतामध्ये देवाच्या वचनात आम्ही पाहतो की लग्नाची मोठी जेवणावळ या ठिकाणी आम्ही हे चित्र आम्ही पाहतो. लूक 14:16-24 आणि मत्ते 22:1-14 जेव्हा आम्ही हे दोन्ही दृष्टांत पाहतो आम्हाला प्रथमदर्शी काही गोष्टी समान वाटतात त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की हा जो काळ समय आहे या ठिकाणी पिता पुत्राची भेट, पुत्र जिवंत आहे, माळी शेतकरी त्याला मारण्याचा प्रयत्न करतात, तरी त्याचे लग्न हे एक प्रभू येशूचे शब्दचित्र आहे. 5:22-23 आणि तो काळ समय प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, स्वर्गरोहण आणि पवित्र आत्म्याचा आगमन यानंतरचा काळ दर्शवितो. पुढे आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये देवाची लोक प्रभू येशू ख्रिस्ता सांगती त्याने व्यवहार कसा केला, कसे वागले, तरी स्वर्गीय पिता त्यांना आमंत्रण देतो. प्रेषितांचं कृत्य याचे 1:2 आणि 6:10 आम्ही पाहतो की प्रथम हे सुवर्तमान, राज्याचं सुवर्तमान यहुद्याकडे परमेश्वर पाठवताना आम्हाला दिसतो आहे. यहुद्यांना प्रथम संदेश हे आमच्या लक्षात येते आणि आम्ही पुढे पाहतो त्यांनी वचन नाकारलं, मंडळीचा छळ केला, यहोनाला जीव मारले, येशूला वधस्तंभी खिळले, स्टेपनाला दगडमार केला आणि त्याच काळात आम्ही पाहतो की याकोबाला हेरोदाने ठार मारलेले आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो या दाखल्यामध्ये सेवकांशी कशाप्रकारे वर्तणूक त्या ठिकाणी केली हे चित्र आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि आम्ही पाहतो या सर्व गोष्टीमधून आम्हाला त्या लोकांचं ढोंग, आध्यात्मिक आंधळपण आणि देवाच्या वचनाला अमान्य झालेलं चित्र आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये त्यावेळेस आम्ही पाहतो की देव विदेशी लोकांकडे, यहुदीतर लोकांकडे वळला आणि त्याने त्यांना मेजवानीस येण्याचे आमंत्रण दिले. आम्ही प्रथमदर्शी पाहतो ज्या पित्याने बाप्तिस्मा करणारा योहान याला पाठवलं त्या योहानाचा नाकार केला हे चित्र आम्ही पाहतो. आणि पुढे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार त्याला वधस्तंभी खिळण्यासाठी. आणि पुढे आम्ही पाहतो की जे एक प्रभावी साक्षीदार त्या काळामध्ये होते की जेणेकरून त्यांना समजेल, त्या साक्षीदारांना त्याने विरोध केला, म्हणजे स्टेपनाला दगडमार करून त्यांना मारलं. आणि या ठिकाणी आम्हाला उघड दिसतं या लोकांनी देवाकडे पूर्णपणे पाठ फिरवली, देवाच्या वचनाला अवमान्य झाले आणि याचं भयंकर चित्र आम्हाला दिसतं की त्यांचं आध्यात्मिक जीवनामध्ये किती कोरडेपणा होता आणि किती थंडपणा होता याचं चित्र आम्हाला दिसतं. आणि इस्रायल लोकांनी पूर्णपणे पाठ फिरवली हे चित्र आम्हाला पाहायला भेटत आहे. पुढे आम्ही जेव्हा पाहतो देवाच्या वचनाकडे तेव्हा देवाच्या वचनामधून आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की लुकाच्या 14 अध्यायामध्ये
हा महत्त्वपूर्ण फरक आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी रात्रीची जेवणावळ आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि नुकतंच एक चमत्कार झालेला होता। जलोदर रोगी बरा होऊन इतरांची सेवा करण्याची एक धडा या ठिकाणी शिकवण्यात आलेला आहे आणि लूक 14:14 या ठिकाणी देवाचं वचन असा प्रकारे सांगतं की नीतिमानांचं पुनरुत्थान समयी त्यांची परतफेड केली जाईल आणि त्यावेळेस आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो तेव्हा काय म्हटलेलं आहे की तो म्हणतो धन्य तो मनुष्य जो देवाच्या राज्यात मेजवानी खाईल आणि यामधून आम्ही पाहतो हा दाखला पुढे आलेला आहे। फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो की एका माणसाने मेजवानीची योजना केली, आमंत्रणे पाठवली गेलेली आहेत आणि आमंत्रण पाठवणाऱ्याशी संपर्क देखील केलेला आहे, सर्व तयार आहे आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे भोजनाला आरंभ होणार आहे। आणि या दृष्टांतामध्ये आम्ही पाहतो की त्या लोकांनी एक सबबी ज्या ठिकाणी ठेवलेले आहे, अगदी किरकोळ सबबी की एक महान आमंत्रण त्यांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो। त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्यांनी सबबी जे दिलेले आहे ते अगदी त्यामध्ये काही अर्थ नाही आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की एका मागून एक असलेल्या सबबी घर देण्याला समजल्या, त्याला राग आला आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं आहे की त्याने 22:23 त्याने व्यापक शोध घ्यावा म्हणून पुन्हा त्यांना सांगत आहे गल्ली बोळ्यात जा। वचन 24 आम्ही पाहतो गुरुचा किंवा त्याचा दृढ निश्चय या ठिकाणी पाहतो की तुम्ही जा शोध करा। वचन 15 आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की यहुदी लोकांची कल्पना देवाच्या वचनाच्या आधारे आम्ही पाहतो त्यावेळेस असं वाटलं की या मेजमानीला फक्त यहुदी लोक जे आहे आणि त्यांचं एक प्रकार एक कल्पना या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। घराचा स्वामी देव आहे, जेवणावळ देवाचे राज्य, आमंत्रित पाहुणे, ज्यू राष्ट्राचं चित्र आम्ही पाहतो, यहुदी राष्ट्राचं चित्र आम्ही पाहतो आणि आम्ही पाहतो की या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की येशूने ज्यावेळेस आपल्या सेवेचा आरंभ केला, घोषणा केली देवाचं राज्य, योहानाने घोषणा केली परमेश्वराचं राज्य, 4 सुवर्तमानामध्ये 50 अधिक दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक प्रभावी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य यावर बहुतेक दाखल्यामधून जे शिक्षण देण्यात आलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं शिक्षण देण्यात आलेलं आहे असं देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो। योशीने घोषणा केली पण त्याचा नकार केला आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगतो की लंगडे, आंधळे, अपंग यांना घेऊन या। आणि ज्या ठिकाणी मी पाहतो की ज्यांना यहुदी लोक शापाखाली आहे अशा लोकांमध्ये आमंत्रण पाठवलेलं आहे, ज्यांना शास्त्री आणि परिशी विरोध करायचे आणि हे शापाखाली आहे, येशूने या ठिकाणी सांगितले देवाचं राज्य। आम्ही पाहतो प्रेषितांच्या कृत्याच्या 10 आम्ही पाहतो देवाचं राज्य त्या लोकापासून काढून विदेशी लोकापर्यंत पाठवण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आम्ही पाहतो वारंवार येशूच्या जीवनामध्ये सेवेमध्ये आम्ही वारंवार पाहतो की पापी लोकांच्या सहभागामुळे शास्त्री आणि पुरुषी सदैव निंदा करायचे आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की सेवकाला दूर पाठवून आमंत्रणाचं महत्त्व आम्हाला या ठिकाणी दिसतं की त्या परमेश्वराची तळमळ या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे। घरधनी समाधानी नाही, त्याची इच्छा आहे प्रत्येक जागा भरली जावी आणि या ठिकाणी ज्यांना आमंत्रण दिलं त्यांनी नाकारलं, त्यांनी स्वतःची शिक्षा त्यांनी ओढवून घेतली। ख्रिस्ताला नाकारणं म्हणजे त्यांचा अटळ न्याय, अशा प्रकारचे चित्र आम्ही या ठिकाणी आम्ही पाहतो। आणि म्हणून होशेयाच्या पुस्तकामध्ये 2 आणि 23 आम्ही पाहतो की परराष्ट्रीय लोक
प्रभूकडे येतील ही जी भविष्यवाणी संदेष्ट्यांच्या मुखातून परमेश्वर वदला आणि ती भविष्यवाणी देखील आम्ही पूर्तता पाहतो आणि म्हणून आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्यापर्यंत जे आम्ही देवविरहित आशाविरहित अशा लोकांपर्यंत परमेश्वराचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी हे परमेश्वराचं वचन आलं आणि या दाखल्यामधून आम्ही पाहतो की देवाचे राज्य हा जुन्या कराराचा विषय जो आहे प्रभू येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये एक स्पष्टीकरणात्मक रीतीने सादर करीत असताना देवाच्या राज्याचं महत्त्व या ठिकाणी तो ठेवतो आणि देवाच्या राज्याचं विकसित स्वरूप हे लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. देवाचं राज्य स्वर्गाचे राज्य हे एकच विषय आहे आणि येशूने आपल्या शिकवणीतून देवाचे राज्य स्वर्गाचे राज्य देव मनुष्य आणि परस्पर संबंध अशा अनेक या दाखल्यामधून आम्ही पाहतो की देवाचं राज्य माणसाच्या अंतकरणामध्ये पेरलं जातं. अल्पस्वरूपाने सुरुवात होतं पण त्याची व्यापकता फार मोठी आहे असं देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. देवाचं राज्य हे व्यापक बनणार आणि माणसाने या काळाची लक्षणे ओळखायला पाहिजे आहे ही यामधून एक तळमळ केलेली आहे. परमेश्वर आमंत्रण देतो या देवाच्या राज्यासाठी आणि ते आमंत्रण आम्ही पाहतो की आम्ही ते स्वीकारलं पाहिजे आहे. आम्ही पाहतो की आमंत्रण देण्यासाठी पाठवलं संपर्क साधला आणि अगदी क्षुल्लक गोष्टी सबबी सांगून महान आमंत्रण त्यांनी नाकारलं आणि त्याने आपली शिक्षा एक प्रकारे त्यांनी सिद्ध करून घेतली निवडून घेतली. माझ्या प्रियांनो देवाचं वचन आम्हाला काय शिकवते या दिवसामध्ये परमेश्वर देव त्याचा व्यापक दृष्टिकोन आज देखील जगामध्ये आहे. प्रत्येक माणसापर्यंत हे परमेश्वराचं स्वर्गाचं राज्याचं शुभवर्तमान स्वर्गीय जीवनाचं शुभवर्तमान जाऊन प्रत्येक व्यक्तीला यासाठी त्याने एक महत्त्व दिलेलं आहे यामध्ये असं आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो आणि आम्ही परमेश्वराचं आमंत्रण स्वीकारावं त्यासाठी आम्ही पूर्वतयारी करावी देवाच्या राज्यासाठी आणि अशा प्रकारचं आम्ही एक महान शिक्षण येशूच्या अनेक दाखल्यामधून त्याने मनुष्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवाचं राज्य त्याचं महत्त्व हे येशू ख्रिस्ताने पटवलेलं आहे आणि त्या देवाच्या राज्यासाठी तुम्ही आणि मी पूर्वतयारी करायला पाहिजे. त्याचं मूल्य आम्ही ओळखलं पाहिजे आहे. देवाच्या राज्याचं मूल्य फार मोठं आहे आणि हे येशू ख्रिस्त आपल्या दाखल्यामधून तो प्रकट करतो. अनेक दाखले आहेत त्यामधून देवाच्या राज्याविषयी आणि म्हणून माणसाने देवाच्या राज्यासाठी पूर्वतयारी करावी त्याचं मूल्य ओळखावं त्यासाठी आम्ही किंमत देण्यास तयार असले पाहिजे. फार महत्त्वाच्या गोष्टी आम्ही देवाच्या वचनामधून पाहतो. देवाच्या राज्यासाठी आम्ही किंमत देण्यास देखील तयार असायला पाहिजे असं अनेक या दाखल्यामधून आम्हाला पाहायला भेटत आहे. देवाच्या राज्यातील जे आम्ही तुम्ही आणि मी अनुयायी आहोत आम्ही कसे असावे यामध्ये 12 दाखले येशू ख्रिस्ताने दिलेले आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे देवाच्या राज्याचे अनुयायी ते कसे असावे आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी काय करावे यासाठी 12 दाखले आम्ही पाहतो. 4 शुभवर्तमानामधून प्रभू येशू ख्रिस्ताने देऊन हे महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवाचं राज्य स्वर्गाचं राज्य हा फार महत्त्वपूर्ण विषय या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आम्ही पाहतो यासाठी आमच्या मनाचं नवीनीकरण देवाच्या राज्यामध्ये आम्ही त्याचं योग्य अशा प्रकारचे स्वर्गीय राज्याचे आम्ही नागरिक बनत असताना आमच्या मनाचं नवीनीकरण आम्ही देवासाठी एक प्रकाश देणारे देवासाठी आम्ही आमचं जीवन मिठासारखं असावं आणि आम्ही डोळस असावं अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात यामधून. प्रियजन हो या दिवसामध्ये जे एक मोठी जेवणावळ आणि त्या जेवणावळीच्या प्रसंगामधून प्रभू येशू ख्रिस्त हे सत्य आमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मोठी जेवणावळ देणारा जो स्वर्गाचा प्रभू परमेश्वर पिता आहे आमंत्रित ज्यू राष्ट्राचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यांनी ते आमंत्रण नाकारलं आणि आमंत्रण नाकारलं त्याचं भयानक स्वरूप आम्ही इतिहासामध्ये पाहतो. परंतु आम्ही पाहतो की त्या प्रभूने त्या आमंत्रणाची व्यापकता वाढवली आणि तुमच्या आणि माझ्यापर्यंत
हे देवाचं वचन आलं आणि आम्ही त्या राज्याचे वाटेकरी झालो, हे फार मोठी आशीर्वादाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या वचनाकडे पाहत असताना देवाच्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी भागीदार आहोत, देवाच्या राज्यामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहोत. म्हणून देवाच्या राज्याच्या लोकांच्या जीवनामध्ये एक नैतिक आचरण कसं असावं त्याचं एक सुंदर चित्र प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या दाखण्यामधूनच फार अद्भुत महान क्रांतिकारक संदेश दिलेला आहे. एक साधारण गोष्ट घेऊन परमेश्वराचं महान सत्य येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे आणि हीच एक येशू ख्रिस्ताचे एक उत्तम गुरु होण्याचं एक फार मोठं चित्र आम्हाला नवीनकरणाच्या या शुभर्तमानामध्ये पाहायला भेटतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला जुन्या करारामधलं देखील भविष्य पूर्ण होताना दिसतो. स्तोत्र 78 मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन आणि एक ती एक सत्यता देखील आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो. या सर्व गोष्टींचा सारांश आम्ही घेत असताना या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट शिकण्यासारखी ती आहे, म्हणजे ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या आमंत्रणाला नाकारतो, परमेश्वराच्या आमंत्रणाला आम्ही महत्त्व देत नाही, आमच्या जीवनातल्या सर्वसाधारण शुल्य गोष्टी एवढ्या महान गोष्टीची आम्ही दुर्लक्ष करतो, त्यावेळेस त्याचे किती गंभीर परिणाम असतात आणि किती मोठा न्याय असतो हे आम्हाला देवाच्या वचनामधून आम्हाला पाहायला भेटत आहे. आजच्या या मननामधून देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव की जे महान आमंत्रण परमेश्वराने जे महान पाचारण केलेलं आहे त्याला तुम्ही आणि मी खरे उतरावे. देवबाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. थँक्यू पाकसाहेब. आज संध्याकाळी पुन्हा देवाचं पवित्र वचन आपल्याकडे आलेलं आहे. देवाच्या राज्यामधील मेजवानी आणि देवाच्या राज्याची वाटेकरी या वचनाच्याद्वारे आज संध्याकाळी आमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे आणि म्हणून यावेळेस आम्ही प्रार्थनेकडे जाणार आहो आणि मग प्रभूची प्रार्थना म्हणणार आहो. आम्ही विनंती करेन की रेव्हरंट एल पी वळवी पुढे येतील, रेव्हरंट अनुप पाळक पुढे येतील आणि आशीर्वाद ते देतील. रेव्हरंट एल पी वळवी आशीर्वाद देतील आणि मग शेवटचं गीत आम्ही गाणार आहोत. या आज आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभू येशू, आज पुन्हा आम्ही तुला धन्यवाद देतो. आज सायंकाळी तुझ्या वचनाशी आमच्या प्रत्येक अंतकरणाशी तू बोललास. देवाच्या राज्यामधील मेजवानी, देवाच्या राज्यातील वाटेकरी गौरी देवप्पा, आम्ही तुझ्या पवित्र जीवनाचं अनुकरण करावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून ह्या दुःख सहन आणि उपवासाच्या दिवसामध्ये तू पित्या परमेश्वर आम्हाला सामर्थ्य पुरवित आहेस, तुझ्यामध्ये आशीर्वादित करत आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आज गौरी देवप्पाच्या भावाचा वाढदिवस आहे. स्वप्नील मोजेस यांची विनंती आहे, त्यांचं आयुष्य तू आशीर्वादित कर आणि त्याच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव होते. आजच्या पवित्र वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझं गौरव करतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे तुझ्या इच्छेप्रमाणे आणि जसे आमचे तसेच तू आमचे तर आम्हा सर्व सडिव, कारण की राज्य सामर्थ्य गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, देवाचे सर्व प्रिय आणि पवित्रजन, देवाची मंडळी, देवाचं पवित्र राष्ट्र इस्रायल याच्या बरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत असो. आमेन. Thank you.
आपणा सर्वांना सलाम आणि गुड नाईट.